आज आपण गव्हाच्या पिठाचे गुलाबजामुन बनवणार आहोत. त्यासाठी मी हे पाऊणवाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आपण जे चपातीला गव्हाचं पीठ वापरतो तेच पीठ हे आहे. त्यानंतर जेवढं आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तेवढ्याच प्रमाणात आपण मिल्क पावडर घ्यायची आहे. अगदी चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये. त्याच्यामध्ये आपण अगदी पाव चमचा होईल इतका खायचा सोडा टाकून घ्यायचा आहे. नॉर्मल रूम टेम्परेचरचं मी एक साजूक तूप घेतलेलं आहे एक चमचा. त्याच्यामध्ये तूप टाकून आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. गुलाबजामुन बनवताना आपण चिमूटभर मीठ टाकून घेतलेलं आहे. मिठामुळे आपले गोडाचे पदार्थ छान लागतात खायला. आता हे छान आपण मिक्स करून घेतलेलं आहे. याच्याच मध्ये आता आपण याच्यामध्ये लागेल तसं आपण दूध टाकून अगदी मऊ गोळा आपण याचा कणकेचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. रेसिपी अतिशय सोपी आहे व आपल्याला एखाद्या वेळेस काही खावंसं वाटलं तर हा ऑप्शन छान आहे. आणि दूध लागेल तसंच टाकून घ्यायचं आहे, एकदम टाकायचं नाही, नाहीतर आपलं हे जे पीठ आहे ते पातळ होऊन जाईल. अशा पद्धतीने दुधामध्ये आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे. चमच्याने आपण थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे. आता हाताने आपण हे छान मळून घेऊयात. आणि दूध हळूहळू टाकून घ्यायचं आहे, एकदम टाकू नका. याच्या गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही मैदाही वापरू शकता. पण मैद्यापेक्षा कधीही गव्हाचं पीठ छानच. आणि याच्यासाठी जे मी दूध वापरलेलं आहे ते नॉर्मल रूम टेम्परेचरचंच आपण दूध वापरून घ्यायचं आहे. गरम दूध याच्यामध्ये टाकू नका. आपलं नॉर्मल जे टेम्परेचर असतं त्याच टेम्परेचरचं दूध याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. जर तुम्हाला असं वाटलं की गोळा आपला घट्ट खूपच झालेला आहे तर तुम्ही थोडंसं एक दोन चमचा दूध याच्यामध्ये ॲड करू शकता. पण आपला गोळा हा मऊसर तुम्ही मळून घ्या. आपला गोळा छान आपण मळून घेतलेला आहे. मी आता थोडंसं तेल घेतलेलं आहे. तेलात आता थोडंसं आपण हा गोळा तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने आपण मऊसर हा कणकेचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता हे 5 मिनिट आपण असंच झाकून ठेवून देऊ. आपलं पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण साखरेचा पाक तयार करून घेऊया. आपण ज्या वाटीने पीठ मोजून घेतलंय त्याच वाटीने मी 2 वाटी साखर घेतलेली आहे. आता त्याच वाटीने मी 1.5 वाटी याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे. 1.5 ते 2 वाटी पाणी टाकलं तरीही चालेल. आता याच्याच मध्ये मी 4 इलायची खलबत्त्यामध्ये अर्धवट अशा कुटून घेतलेल्या आहेत. फक्त फोडून घेतलेल्या आहेत, त्या पूर्ण बारीक पावडर नाही बनवली. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही पावडरही बनवू शकता. आपल्या साखरेच्या पाकाला इलायचीचा फ्लेवर देण्यासाठी चपण टाकायचं आहे, त्यामुळे तुम्हाला जसं टाकायचं तसं तुम्ही टाकू शकता. आता याचा आपण थोडासा चिकटसर असा पाक बनवून घ्यायचा आहे. आपली साखर विरघळली की 1-3 ते 4 मिनिटं लो फ्लेमवरती आपण हा पाक छान शिजवून घ्यायचा. आपली साखर छान विरघळलेली आहे.
व 3 ते 4 मिनिटं मी हा पाक छान उकळून पण घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता अगदी थोडंसं ह्या पाकाला चिकटपणा आलेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊ. आपलं पीठ पण छान भिजलेलं आहे. आता याचे आपण असे छान गोल असे गोळे बनवून घ्यायचे आहेत. तुम्हाला जसा हवा तसा शेप तुम्ही बनवू शकताय. मी असे थोडेसे लांबट शेपचे बनवणार आहे. तुम्ही पाहू शकता मी हे अशा शेपचे गुलाबजामुन बनवून घेणार आहे. तुम्हाला हव्या त्या शेपचं तुम्ही बनवू शकताय. तुम्ही पाहू शकता अगदी मऊशार आपले हे गोळे झालेले आहेत. छोटासा क्रॅक असेल तर काहीच हरकत नाही, कारण आपला पाकही छान त्याच्यामध्ये मुरला जातो. अशा पद्धतीने मी हे सर्व गोळे बनवून घेते. मी हे सर्व गुलाबजामुन बनवून घेतलेले आहेत. हे असे मोठे गुलाबजामुन साधारणतः 25-1 होतात. तुम्ही जर याच्यापेक्षा लहान बनवले तर 50-1 गुलाबजामुन याचे सहजच होतील. हे आता गुलाबजामुन आपण बनवून घेतलेले आहेत. आता हे तळून घेऊयात. गुलाबजामुन तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये आपण गुलाबजामुन टाकून घेऊयात. आणि हे गुलाबजामुन आपण हाय फ्लेमवरती न तळता मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे आहेत. म्हणजे हे आतून कच्चे राहणार नाहीत. रेसिपी अतिशय सोपी आहे. आणि तुम्हाला मैद्याचे गुलाबजामुन जे बनवतो आपण अगदी तसेच मैदा व खव्याचे अगदी तसेच हे गुलाबजामुन लागतात. आणि हे तुम्ही जर ट्राय नाही केलं तर तुम्हाला पण नाही समजणार. या पद्धतीने तुम्ही घरी गुलाबजामुन नक्की घरी करून पहा. आणि जर करून पाहिले तर कमेंट करून सांगायलाही विसरू नका, कारण एक रेसिपी बनवायला पण खूप मेहनत करावी लागते. आता या पद्धतीने आपण मीडियम फ्लेमवरती छान गुलाबजामुन तळून घेऊया. आणि गुलाबजामुन तळत असताना असं मधून अधून हलवत राहायचं, कारण हे एकाच साईडने करपणार नाही. याची काळजी आपण तळताना घ्यायला हवी. त्यामुळे सतत असं जर आपण हलवत राहिलो तर सर्व बाजूने ते व्यवस्थित तळलं जाईल. तुमचं जर गुलाबजामुनचं पीठ घट्टसर झालं तर तुम्ही एक्स्ट्रा दूध थोडंसं ॲड करून थोडंसं तुम्ही दुधामध्ये मळू शकता. म्हणजे पीठही सॉफ्ट होईल. जर पीठ हे घट्ट झालं तर आपल्याला गुलाबजामुन बनवताना जरा खूप त्रास होतो. त्यामुळे थोडंसं मऊसर पीठच मळून घ्यायचं, जेणेकरून पटकन आपलं पीठ ते मऊ पडलं पाहिजे. हे आपण असं सतत हलवल्यामुळे आपल्या गुलाबजामुनला एकसारखा रंग येत आहे. तुम्ही पाहू शकता. आपल्या गुलाबजामुनला छान ब्राऊन कलर येत आहे. गुलाबजामुन पाहून तोंडाला पाणी सुटलं असेल तर प्लीज करून पहा. आणि रेसिपी कशी झाली हे सांगायला विसरू नका. आपले गुलाबजामुनला छान ब्राऊन कलर आलेला आहे. आता आपण काढून घेऊयात एका प्लेटमध्ये. तुम्ही पाहू शकताय अगदी टेम्पटिंग दिसत आहेत. आता मी बाकीचे राहिलेले गुलाबजामुन पण छान तळून घेते. आपले हे सर्व गुलाबजामुन तळून आता छान तयार आहे. हे आता आपण पाकामध्ये टाकून घेऊयात. मी हा पाक छोट्या पातेल्यामध्ये बनवला होता. त्याच्यामध्ये गुलाबजामुन आपले बसले नसते, त्यामुळे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे व त्याच्यामध्ये पाक घेतलेला आहे. आता ह्याच्याचमध्ये आपण हे गुलाबजामुन छान टाकून घेऊयात. आपला पाक थोडासा कोमट असेल तर गुलाबजामुन आपले पटकन गुलाबजामुनमध्ये पाक ॲब्सॉर्ब होतो. तुम्हाला जर खूप वेळ असेल तर तुम्ही पाक थंड करून त्याच्यामध्ये गुलाबजामुन टाकून 1-4 तास आपण पाकामध्ये भिजवून ठेवायचे, म्हणजे गुलाबजामुनमध्ये पाक ॲब्सॉर्ब होईल. मी थोडासा कोमट पाक घेतलेला आहे. आता याच्यामध्ये
गुलाबजामुन आपले लवकर पाक शोषून घेतील। आता हे आपण छान हलवून घेऊयात आणि 5 ते 7 मिनिट आपण हे गुलाबजामुन असंच ठेवून देऊ।